आमच्या भागाचा पाऊसच गेला गेला कुठे त्या पवन चक्क्यानी म्हणे पाऊस नेले मी आमचा पाऊस म्हणले पाऊस कुठे गेलाय ग मला का देव येणार एरे एरे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा कुठे गेला ते पवन चक्क्यापासून पाऊस गेला ते पवन चक्का काढून टाका आमचं त्या तुम्हाला पाऊस कुठे आहे तो माहिती असलं तर कळवा माड दिसवलाय गेलं ते पाऊस उडी मारला कुठे पाऊस उडी मारला गेला म्हणजे आमच्या देशात पाऊस का नाही का नाही पाऊस कुठे गेलाय तुम्ही पाठवा उपमुख्यमंत्री कुठला नागपूरचा पावसा आपल्याला तर चार बकरी कापणार आहे मी ते आता बघूया कधी कधी काय काय होत आहे त्याच्यानंतर येईल पाऊस हे दोन दिवसात इकडे येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काही काळजी करायचं नाही कुठे लिखी पहिल्या काळात पाऊस बघशील काय पावसाचं लिखी एवढ्या सगळ्या वाटेन गेला चिखलात न ह्यात न त्यात पाऊस कुठे गेला सांगा आम्हा आता पाऊस कुठे गेला तो आम्हा कसं करणार किती गया गेला वास येत वास घेतल्याने म्हणजे आज पाऊस आसामात गेलाय गुजरातच गेलाय आणि आमच्या चंदगड भागात पडे ना आम्ही पाण्यात पावसाची पाण्याची लय वाट बघू नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं तनुजा व्हिलॉग्समध्ये खूप सारे स्वागत आहे आणि आज मी अजून एक भन्नाट व्हिडिओ घेऊन आले आणि आजच्या व्हिडिओत काय असणार आहे की आमच्या गावातल्या गल्लीतल्या माणसांकडे जाणार आहे मी आजी आजोबांकडे जाणार आहे आणि त्यांच्या पावसाबद्दलच्या प्रतिक्रिया मी विचारणार आहे आणि पाऊस कुठे गेला आहे हे आम्हालाही ठाऊक नाही आणि हवामान खात्यालाही अंदाज पडत नाही आहे आणि पावसाची आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत पेरण्या वगैरे आमचं सगळं शेतीची कामं तशीच ओसाड पडलेली आहेत पाऊस न आल्यामुळे खूप शेतकऱ्याचं नुकसान होत आहे तर आपण आता जाणून घेऊया चला पाऊस कुठे गेलाय ग मला का देव येणार चंदगडात पडला का कुन्नूरात पडला का कोवाड्यात पडला मला माहिती आहे नाही माहित नाही बाई मला माहिती कुठे गेलाय तुला कुठे वाटतंय तुला कळतंय का बघ मला का करणार मला देवच नाही राही ना घेऊन पाऊस कुठे गेलाय पाऊस कुठे गेला की आम्हाला म्हणे माड दिसवलाय गेलं ते पाऊस उडी मारला कुठे उडी मारला कुठे गेला की आम्हाला पडे ना आमच्यावर काय झाला काय की आम्ही कवडी वाट बघलो आहात रोपा लावताना बदलावात भात उघडून अजून काय नाही बघा ऊस वाळवून जाऊ द्या आणि पिटवल्यावर पिटवून जाईल काय पाऊस ऊस ऊस पाणी नाही काय नाही मग काय कुलाशी जात आता काय आले काय कसल दिल दे दिन काय दिल दे आम्ही कसल जे बी आम्हाला बी दिन आणि कुठे गेला काय की कुठे गेला माहित नाही तुम्हाला होय आम्हाला माहित नाही आम्हाला बी माहिती नाही कुठे गेला पाऊस ढग दिसवल्यात खर ढग दिसवल्यात करते पाऊसच नाही पाऊसच नाही ठीक आहे ग गाई पाऊस कुठे गेलाय ग पाऊस आसामात गेलाय गुजरातच गेलाय आणि आमच्या चंदगड भागात पडे ना आम्ही पाण्यात पावसाची पाण्याची लय वाट बघू लावा आमची पिक अजून भात पेरणी ना शेंगा पेरणी ना मक्का पेरणी ना काय नाही आमचं पावसाची आम्ही वाट बघू लावा आणि काय तर पावसावरच की सगळं मोठं काय बघणार आम्ही पाऊस नाही तर पीक येणार आमचं नाही तर अमेरिके आम्ही म्हणा दुष्काळ पडला तर म्हणा दुष्काळ पडला तर म्हणा जायचं की गाव गाव इंडियात भिक्षा मागे पाऊस कुठे गेला दादाची पाऊसच कुठे गेला बाई आता काय सांगूच आमच्या भागाचा पाऊसच गेला गेला कुठे त्या पवन चक्क्याने म्हणे पाऊस नेले आमचा पाऊस म्हणले गेला बाई आता काय सांगूच आमच्या गावाडे पाऊसच नाही चंदगड भागासच पाऊस नाही कुठे गेला ते पवन चक्क्यापासून पाऊस गेला ते पवन चक्का काढून टाका आमचं त्या असं नको सांग सांग तुला कुठे गेला असं वाटतंय पाऊस कुठे गेला हे आम्हाला बी काय कळे ना तुम्हाला माहीत असलं होईल तर आमच्या भागास पाऊस पाठवून देवा आम्ही तोंड पकडून बसला आहोत
काय आता दुष्काळ पडला म्हणून गप घरात न बसला आहात. सरकारनं आम्हाला काहीतरी मदत करूची. कुठे पाऊस गेला, इथल रुक्माईच्या काय पायाडे गेलाय, काय चंद्रभागेत गेलाय, काय कळूस तयार नाही. चंद्रभागेत या आषाढी पारण्यास आम्ही रोपा लावून केमी होई. आता बिन रोपा लावच्या आषाढी सजावलावात. पाऊस नाही, काय नाही, त्या इटोबान तरी साकडं घातल्या. आणि मग हेन कुठला मंत्री, तो मंत्री आलाय तो कोण, तो मंत्रीच नाव आहे त्या मोदी तरी करतल की साकड पकड घालून आम्हाला काहीतरी पाण्याची सोय. काहीच नाही, तर पाणी आमच्यात 8 दिवसाने एकदा येवलंय. कुठलं पितल पाणी, एवढा दुष्काळ पडला, एवढा दुष्काळ पडला आमच्याकडे. पाऊस कुठे गेलाय तुला कुठे वाटतंय, पाऊस कुठे गेलाय? पाऊस कुठे गेला, आता गेला की चंद्रभागेत पंढरीस नाही, पंढरी जाणाऱ्या लोकांना पाणी पाहिजे म्हणून. आणि कुठे गेला? पाच पायऱ्या पुढे येत तिच्या एकादशी दिवशी. आता सगळं उघडं झालंय, हाडं उघडी झाल्यात पडल्या चंद्रभागाची. आता त्याच्यावर काय शोधना काढून आता तिनेच आमच्याकडे पाऊस पाठवून देत त्याला. आता आमच्या हातनं राहिलं होत्या त्या खादी घालून भांगलून सगळं बसला, आता वाळून जावलंय. आता फक्त काडी टाकलं की झालं सगळं कॅमे त्याच्यात. अशी परिस्थिती आता आली. कधीपासून पाऊस येईल असं वाटत? कधीपासून येईल, आता सुरू झालाय. कुठे नागपुरात येलाय म्हणल्यात, मुंबईत येलाय म्हणल्यात, आंबेजोगाईस लय पाऊस लागलाय म्हणल्यात, म्हणूल्यात बातम्यातन. आमचे पत्र काय येऊन पोहोचवस ना, चंदगडात पाऊस पाहिजे. आता चंदगड भागात आम्हाला पाऊस पाहिजे की आम्ही चंदगड भागाची लोक रोपा लावतल्या बसल्यात, उगावतल्या बसल्यात, चिन्नी बटाटे लावतले आई मेरा वडून ठेवलावात. पावसाच काय कळेना. ठीक आहे, दुष्काळ म्हणून बी सांगे ना, जगा बी नाही आणि मरा बी नाही, अशी गत झाली. पाऊस कुठे गेलाय आम्हाला कमेंट करून सांगा, काय करायचंय. पाऊस कुठे गेला सांग, पाऊस कुठे गेला, कुठे गेला, कुठे गेला म्हणजे आमच्या देशात पाऊस का नाही, का नाही, त्याच उत्तर आम्हाला पाहिजे आहे. त्या पावसाचं कधी येत आहे तुला माहित नाही, कुठे गेलाय, कुठे गेलाय ते मला माहित नाही, म्हणून विचारलो मी प्रश्न. हो तुम्ही सांगा की आम्ही सांगू लावा आणि हो प्रश्न तुम्हाला सांगू लावा आहे, म्हणजे आम्ही सांगायचं त्याचं उत्तर. तुम्ही उत्तर द्यायचं सांगायचे आम्हाला, उत्तर द्या आम्हाला. पाऊस कुठे गेलाय गेला तुला ठाऊक नाही, नाही ठाऊक, तुम्हाला माहित आहे नाही. पाऊस कुठे गेलाय, पाऊस अजून पडतो नाही. कुठे गेलाय खरं, कुठे गेलाय, आज किती तारीख, आज 24 तारीख आज, कव पडणार, कव पडणार खरं. पाऊस कुठे गेलाय, गेलाय तरी कुठे, पाऊस कुठे काय माहित नाही, माहित नाही. चला बाबा पाऊस कुठे गेला, पाऊस पाऊस गेला आपल्या गावात. असं काय आज पडताय उद्या पडताय म्हणून 2 महिने गेले, आता पडणार नाही. पहिली माणसं नाही एक मी आणि पाऊस त्या बघताच आम्ही बेंद्राच्या आधी बरोबर घेऊन अंगावर भाकऱ्यापासून होऊन जाईल तर तो भाकरी आम्ही वाटेल खाई दिवसभर इथे आम्ही आणि ढोरं चालवून संध्याकाळी 6 वाजून येऊन 10 म्हशी असल्या तर 1 म्हशी दूध आम्ही पिणार. जास्त काय झालं त्यास दूध राहिलं तर तांब्यात धुवून त्यात घालणार सगळे पैसेच. तो पैसा मिळू नये आम्हाला शाफिका पै हे आम्हाला तुम्ही बसक्याचे पैसे असं होतं. आता पोतापर्यंत नेले कागद तरी सगळे कागदच पैसे नेमे तेव्हा 1000 रुपये घेतले तर अंगावर पाठी घामे चांदीचे त्याचं कुठे आहे ते सगळं होगाडलं. पावसाळ्यात याचं लोक ज्या झाले पावसाचं बी कोण ऐकेनार पडोला एक कागद घेऊन जाते. आज तासभर पडला तर अजून ते म्हणजे पावसाळा झालंय म्हणजे आम्ही भिजू लावास तो गोरबा आम्ही अंगावली काढूच ना. असे दिवस ह्या टायमा घरं सोडतल ना नदी वळा
आता पिऊन भाग पाणी आणि काय वाटतं पावसाबद्दल? आता पावसाबद्दल काय कधी पडेल तरी कोणा हातात नाही होय सांगणारे काय म्हणतात हे उद्या बघा बाळ घर सोडतं नाही म्हणतात आम्ही सांगतात काय गड्डीगडी ही झाली तर घरात पळून येऊ पाहिजे शेतात राहायचं नाही तिथल्या ते सामान टाकून असं ते कुठे आहे जरा घूट झालं घरात बाहेर पडणार नाही तर ऊस ऊस ते पूज म्हणून ऊस पिढी नव्हतेच मरगू पूज होते बिनपाणी यायचे ते खाली आम्ही असं का ना ऊस ऊस असं पण नाही तर रस दिल्यात की 10 रुपये एक ग्लास कोणी पितय पाहिजे ग्लास पिताय आमचे काय पिताय पैसे नको पाऊस कवा येईल? पाऊस कवा येईल? पावसाचं गणित कुणाच चालणार नाही म्हणत्या एवढं हु म्हणायचं आणि आम्ही अजून पाऊस पडणार नाही आमचं म्हणणं आहे अजून किती दिवस पडणार नाही मग ते सांगूच कळवणार नाही 8-10 दिवस पाऊस नाही दुष्काळ पडेल असं वाटलं काय दुष्काळ पडेल का येईल पाऊस मग आहे पाणी आहे हे आहे नदीचे पाणी बंद झाल्यास आता फळांची बंद होणार पेरण्या पेरण्या पाऊस नाही की म्हण कस पेरले भाकर नाही भाकर काय पाहिजे म्हणतो घरात त्यांना औषध होत बाहेर पेरायला खाऊन जात खाऊन जात आमची ठीक आहे पुरे हाडी म्हणतात पाऊस असत कुठे गेलाय त्याचा पत्ता नाही आपण गावणार बी नाही तुम्हाला माहिती आहे तर सांगा कुठे आहे तो पाऊस आम्हाला तर असं पूर्वीचा नाही पूर्वीचा आले ठाम सांगी आम्ही कसं सांगायचा कसं ओळखीचा पूर्वीचा पाऊस बरोबर जोडून सोडला तर गाया राहायचं वर पाऊस येत असं असं करीत बघ वास घेत वास घेतल्याने म्हणजे आज पाऊस येणार अरे चला घराडे आणि पाऊस येईल गायाने वर ताण करून बघडल्याने पाऊस थांबेल एक घरात सात आठ गाया रे आता ते कुठे आहे ते नाही ठीक आहे बंद करू आणि बोलू वा पाऊस कुठे गेलाय बाबा पाऊस हवामान बदलल्यापासून आपल्या बघायला नाही आहे बाहेर पडायला तर बाहेर फेकायला तर हे नसायचं एवढा पाऊस असायचा अतिशय पाऊस आता ह्या दिवसात पाऊस म्हणजे बाहेर पडणंच कठीण शेताकडे जाणं सुद्धा कठीण इतकं होतं आणि आता हे फक्त उन्हाळ्यापेक्षा उन्हाळ्या सर आलाय पाऊस बदलला वारा बदललाय पाऊस बदललाय आता पावसाचा बघ उलटा इकडे झालाय बहुतेक लागू होईल वारा आता असाच उठलाय लागू होईल बहुतेक तुम्हाला काय वाटतं कुठे गेलाय असेल पाऊस आता पाऊस अजून आज अकडे यायलाच नाही पावसाळ्या तिकडे गेले गुजरातकडे आता ते आमच्या भागात येतील असा अंदाज आहे बघूया तुम्हाला काय वाटतं कधीपासून येईल बघूया 4 दिवस सिरियस वाटतंय पुढे काय करायचं काय करायचं बघा कसा येईल पाऊस काय होत बघूया येईल असं वाटतंय पण पुढे काय होणार आहे कुणाला ठाऊक ठीक आहे पाऊस कुठे गेला सांगा आम्हाला आता पाऊस कुठे गेला तो आम्हाला कसं करणार आता कुठे गेला त्याच त्याला ठाऊ तुम्हाला काय माहिती तुमचं मत काय पाऊस गेल्याबद्दल पाऊस गेल्याबद्दल आम्हाला त्रासच आहे की उन्हाचा पासून त्रास आहे सगळ्यापासून त्रास आहे आणि पाऊस आता कुठे गेलाय तो केव्हा येईल तेव्हाच समाधान वाटणार नाहीतर काय वाटणार पाऊस जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्हाला काय हे होत नाही
पाऊस कधी येणार काय होणार काय माहिती, आता पेरण्या पेरून बसला तर त्या पाऊस नाही त्यामुळे सगळं करपून जाणार, ते बियाण वगैरे सगळंच वाळून जाणार, उसाना पाणी नाही आणि काय प्यायला पाणी नाही, आता तर आमच्याकडे आहे थोडंफार पण दुसऱ्या ह्याच्याकडे नाहीच आहे ना पाणी, त्यामुळे त्या लोकांची काय अवस्था होत असते, आम्हाला तरी साधारण बरं आहे थोडं तरी, बाकीच्या गावांना पाणी नाही, टँकरनं पाणी आणूल्या ते लोक कसं करत असतील, तडफडत असतील ते लोक, जनावरांना पाणी नाही, जनावरांना पाणी नाही, कुणालाच पाणी नाही, प्यायला पाणी नाही, आंघोळीला पाणी नाही, काय करायचं ते कळत नाही, पावसावर अभ्यास होता का, पाऊस कुठे गेलाय तो तुम्ही सांगा, आम्हाला तरी काय माहिती नाही, पाऊस किधर गया, पाऊस किधर गया, गया किधर गया, गेला सेटाकडे, आणि कुठे गेला, मुंबईकडे, पाऊस किधर आहे आप बताओ, इसमें बोल इसमें, पाऊस इसमें, हां बोल, पाऊस किधर गया हमें बताओ, हमें बताओ, आई पाऊस कुठे गेला, ओ पाऊस कुठे कुठे जंगलात गेला का कुठे गेला बघा, पाऊस पाऊस येई ना, वाट बघला हो तिची पावसाची, भात पेरून बसला वात झालं, आणि काय वाटतं तुम्हाला पावसाबद्दल, पाऊस येईल की आता वाट बघला होता दोन दिवस पाऊस येईल, पहिला होता आता नाही, आता दुष्काळ येणार काय, थांब पाऊस कुठे गेला, ओ पाऊस कुठे गेला काय कळत नाही बाई, आता काय पाऊस लागतच नाही वट, पाऊस असे आहे करते पाऊसला घेणार, आणि काय करणार आता हे भात काढून खावला तर काय करणार, सगळं घरातले धान्य काढले आहेत आणि आता काय करायचं, का ऊस बी सगळे वाळवून जावले आहेत आणि आता काय करायचं, हेच प्रश्न पडलाय, आणि आता काय करणार तुम्ही सांगा, पाऊस कुठे गेलाय गाई, कुठे लिखी पहिल्या काळात पाऊस बघशील काय, पावसात लिखी एवढ्या सगळ्या वाटेन गेला, चिखलात न ह्यात न त्यात न एवढं एवढं राबलाव, उपाशिवण होईशी पडलाव, आणि ह्या काळात पाऊस कुठे गेला ग, काय म्हणायचं आता, कुठे गेला कोण बनवील काय येईल, कुठे गेला असेल, काय म्हणायचं, काय जगायचं का मरायचं आता, काय सरकार बाळगील काय नाही मान, होय बाळगू पदे की असं काय म्हणतीस, चार महिने अगं एवढ्या सिक्या वाटेन आता रस्ते बिस्ते तर झाले, एवढ्या सिक्या वाटेन जाऊन राबलाव, हट्ट्यातनं भाकरी आणलाव ग घालणीस गेल्यावर आणि पोराजना दिला, आणि आता सुखाचा घास हरला, मळू लढलाव, खादी घालू लढलाव, पीक काढू लढलाव, आणि पाऊसच कुठे गेला असेल ग, काय म्हणायचं, खादी एवढ्या घालून एवढं राबून एवढं करून खालवर बघित बसतं लालं, काय करायचं, शेतकऱ्यां काय करायचं, जगायचं कस, काय करायचं आता, कुठे जायचं, काय धंदा काढील सरकार, काय कामास लावील, म्हातारी माणसं झाला, राबोचं एवढं चलवचं तर आता काय मुश्किल झालंय, काय करू आ कस करू आ, तुम्हीच सांगायचं आणि तुम्हीच आता काय तर करायचं, आणि तुम्हीच पाऊस पाठवून द्यायचं आता खेड्यातल्या लोकांसन, काय करणार आम्ही, चंदगड भागास आमच्या पाऊसाचा ठेंबा नाही, पाठवून देवा, पाऊस कुठे गेला गाईन, कुठे गेलाय कुणाचा कुठल्या विकास, कुठनं येणार कुठनं करणार सरकारनं तर सोडूच, आम्ही काय करणार आता इथे बसून आता वीट म्हातारी माणसं, तुला काय वाटतं ग, पोट उरतली काय हिंटली, शेतकऱ्या काय करायचं, शेत राबायचं का बसायचं तर शेतातनं, आता त्या पावसाळ्या काय मिळतंय सरकारात नाही तर काय नाही कुणाट, चार वर्ष बाळी गेली आणि व्याधी सरकारानंच, आणि आता नाही तेचलंच येऊन बसले आम्हाला, काय सांगो बाई, पाऊस नाही पाणी नाही, दुकोळ पडून गेलाय, आता काय करतलं, कधी पाऊस लागेल तर वय हे होणार सगळे बकटल्या राबून हे केलावाय, चाचाराण्याची मजूर केलावाय तो, आणि पाठी कुशे ते फार नव्हे ते,
पाठी कुशेत माणसांच्या एवढा पाऊस मग आत्ता काय झालंय पावसाच आत्ता कुठे गेलाय कुणाष्ट येईल काय पाऊस येत आहे का राहताय तर ते कसं कळणार काय तुम्हाला माहिती आहे तर सांगू सध्या येतो आम्हाला तर माहिती नाही तर काय करू सांगत यावी बाबा तुम्ही पावसात आम्ही काय सांगणार लेकानू बसून वाळली माती पडले होय आणि ती माती खावा म्हटल्या का की तुम्ही तेवढ्यात राहिले मागे हो पाऊस कुठे गेलाय जरा सांगा मला पाऊस आता तिलारी घाटात पाऊस अजून काय आमच्या गावावर यायला नाही अजून 15 दिवस लेट आहे पाऊस आणि काय वाटतं तुम्हाला पावसाबद्दल पावसात दिलं तर 4 बकरी कापणार आहे मी ती आता बघूया कधी कधी काय काय होत आहे त्याच्यानंतर येईल पाऊस बकरी कापल्यावर पाऊस येणार असं कोण सांगितलंय ते आमच्या वाडवडील सांगितलं सांगून गेल्यात ते आणि आणि काय करतल पाऊस येऊ दे म्हणून काय पूजा अर्चना करतल येऊन दे पाऊस नाहीतर मग रवळी पोटात बोलवायचं आणि जाऊन तिकडे नदीडी येथून यायचं जो आयार दक्षिणा आणि काय करते आणि काय तेवढं दक्षिणे झाले म्हणजे पाऊस येईल ती येईल आणि येऊच नसला तर येऊ नसला तर काय आणि दक्षिणा ठेवायचं आणि दक्षिणा ठेवायचं पाऊस येईल अजून एक 15 दिवस लेट आहे पावसात आणि लोकांचे हे जास्त झाले भ्रष्टाचार जास्त झाल्यामुळे पाऊस दडी मारल्या नाही पाऊस मटे कापूया बकरी कापूया कोंबडे कापूया त्याच्यामुळे पाऊस लेट या पांढरीच चालत नाही आता तरी म्हणले नाही 4 बकरी कापता आणि हे करता म्हणून नाही ती बकरी कापणार आहे मी अजून टाईम आहे त्याला टाईम आहे त्याला मूर्ती उभी करा उपमुख्यमंत्री कुठला नागपूरचा त्या भागात पाऊस चालू आहे की आमच्या भागात काय अजून 4 दिवस पाऊस होय यांना झालं आई पाऊस कुठे गेलाय का गेलाय ग व्हायला मुलगा पावसाचं एक गीत म्हणा पावसाचं कुठं आता म्हणा म्हणा एरे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा एग एग सरी तुझे मडके भरी सर आले दाऊन मडके गेले वाऊन एग गाई गोट्यात दूध वाटीत दुधाची वाटी मांजरसाठी मांजर गेले रागाने तिकडेच मोडले वाघाने वाघ मामा गुडगुडतो अस्वल मामा पोळ्या करतो त्यातली एक पोळी करपली दुधात जाऊन हरपली दूध झालं कडू बाळाल रडू आणि पाऊस काय पडे ना पाऊस काय पडे ना झालं की बाई फाट्यास कमी आहे चंदगड तालुक्यात सुगीत भागी त्याचा काय आमच्या भागात पाऊस जाता नाही गे सध्या होईल उद्या आज तारीख आहे पावसाची खरं उद्याच लागेल असं मला तर अंदाज वाटवला लागेल तर खर पेरून बसला होता तर काय करतल बघ आम्ही कुरयाने सगळं पेरल्या शिबी पेरला आणि आता वाट बघूलात की ग पाणी बी कुठे पाजी गेलं नाही तुम्हाला काय वाटतं कधी येईल आता कधी येईल तधी बघतल उद्या येऊ नसला तर म्हणा ग बसती असं महिना झाला पाऊस येवलाय शेवलाय म्हणल्या पार्ट्या मला दुखीच नाही 1/2 किलो पेडे तर काय पेड्याने पाड भरणार आहे 1/2 किलो पेडे उद्या पडला तर उद्या देते तर काय असं ठराव करतो त्या पेड्यात या सगळ्यात तरी पाऊस येत आहे गोड याच्यात ना गोड लावूस काय करते काय नाही बाबा पाऊस कुठे गेलाय का पाऊस कुठे गेलाय आपल्या गावाला गेलाय तुम्हाला काय वाटतंय पाऊस येईल का नाही पाऊस होत आता पाऊस नाही येणार म्हणून सांग पाऊस तवा पाऊस कसा होता जात होता आणि आता कसा आहे आता नाहीच पाऊस पाऊसच नाही होय काय पाऊस येईल का नाही ते काय असं पाऊस कुठे गेलाय ग
तू कुठे गेला का ना ठाऊक मला अजून काय करणार गेला तेच ते येईल सर जरा लेट नाही ना अधिक महिना आहे जरा लेट नाही जास्त आहे पाऊस अधिक महिना आहे आणि फिरल्या फिरल्या फिरण्या 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 केल्या आणखी लोकांनी केल्याने फिरून आता बसल्यात की अर्धी पाणी सोडली सोडणारी त्यांचं उगावलंय नाही त्यांचं धुळ्यात आहे गेलं होय की काय करणार पावसाळ्यात पाऊस कुठे गेलाय तुम्ही पाठवा आमच्या इकडे कुटनूरला पाऊस नाही पडलाय आई पाऊस कुठे गेलाय ग पाऊस तुला काय वाटतं कुठे गेला असेल पाऊस कुठे गेलाय तर ते मला समजतो ग कुठे गेलाय का लागेल तो आता यायला गेलो गेलाय म्हणे यायला गेलो तो पाऊस कसा येईल कसा ओळखीचा पाऊस यायला पाऊस लई येईल तो बाई काय पाऊस काय 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 सुनार त्यातला रुपये चार आणि पाऊस ना यंदा मग काय येईल का नाही पाऊस आता येईल येईल ना तुला एवढी पर्जा मारता कशा मारील ना प्रजेची बी काळजी आहे मर्जी बा हाय केव्हा येईल तेव्हा येईल कसे लागणार काय म्हणून तुम्हाला पाऊस कुठे आहे माहीत आहे तर इकडे पाठवून द्यावा मग तुम्हाला पाऊस कुठे आहे तो माहिती असलं तर कळवा इकडे पाठवून देवा आमच्या इकडे पाठवून द्या कुठनुरात पहिला पाठवून देवा सगळी माणसं अशी वाट बघून डोळे धरून धरून बसल्यात सगळ्याकडे हो होय आकाशात बघित बसलावा बघित बसलायची उन्हाचा उकाडा एवढा गरमीन मरला तर काय नाही का नाही ग हो होय पुरे पुरे फुले सगळे असणार मग कधी येत आहे साय कधी येत आहे सांगा आता आम्हाला सांगा ठीक आहे येणार आहे पाऊस कुठे गेलाय पाऊस आता कोकण विभागला आहे 2 दिवसात इकडे येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काही काळजी करायचं नाही येईल ना येणार येणार त्याच्याबद्दल काय नाही शेतकरीला काय निसर्ग काय मारत नाही काय नाही सगळ्यांसाठीच आहे तो येणार ठीक आहे चला